कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. अमृतरावजी देशमुख काय आहे? अमृतरावजी देशमुख कोणी नाव ऐकलं आहे का आपण सर्व वर्ध्यामध्ये? हा तर आपलं विदर्भाचे शेतकरी आहे. निलेश भाऊ, किशोर भाऊ, मिरा ताई? नाही सर, मी नाही ऐकलं. बरोबर आहे. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचा शेतकरीचा की आपला महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त उत्पन्न कपास मध्ये जे घेत आहे त्याला आपण ओळखत नाही आणि 90% शेतकरी कापसाची शेती करत आहे. आणि अमृतरावजी देशमुखचा पण हेच प्रॉब्लेम होता, कारण की त्यांनी 35-40 वर्ष दिले शेतामध्ये आणि इतकी उत्कृष्ट शेती तर करत आहे, पण त्यांना मनात असं वाईट वाटत आहे की माझा गाव सोडून जवळपासच्या गावाचे 10-20-50-50 किलोमीटर दूरच्या शेतकऱ्याला पण माहित नाही की मी काय करत आहे. द्यायचं आहे. हॅलो सर. हा बोला ना किशोर भाऊ. सर, अमृत पॅटर्न पाहिला आहे सर, आम्ही ऐकलं आहे ना, आम्ही व्हिजिट पण पाठवली होती सर माझ्या गावावरून स्वतःच्या केली आहे ना. हा सर. आपल्या इकडे कुठे शेतामध्ये त्याचा प्रयोग केला आहे का? हो सर, एक प्रयोग केला होता सर मागच्या वेळेस. ओके, व्हेरी गुड. दोन शेतीमध्ये प्रयोग केला होता आणि सर सक्सेस पण झाला आहे. फक्त सर बोंडअळीच्या मुळे थोडीस अडचण गेली, नाही तर सक्सेस पण झालाय सर. एका दळाला. किशोर भाऊ, कोणालाही फोन केला होता का त्यावेळी? नाही सर, कॉल नाही केला. इथपर्यंत तुम्ही गेलात ना? हो सर. पॅटर्न अडॉप्ट केली, तुम्ही बघितलं की बोंदा आलेली आहे आणि तुमचे नेहमी जे लागत आहे त्याच्यापेक्षा जास्त बोंड लागलेली आहे, तर त्याला वाचवण्यासाठी जे पाहिजे ते करून घ्यावं लागेल आपल्याला. ओके, नाही ना, नक्की फोन करा. यावेळी तुम्ही कॉटन गुरु टीमला फोन करा. आमच्या ऍप मध्ये त्याविषयी माहिती आहे, रोगाविषयी माहिती आहे आणि तुम्ही रोगचे फोटो व्हिडिओ करून काढून ऍपवर पण पाठवू शकता. म्हणजे आमचे जे 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 तज्ज्ञ आहे आणि अमृतरावजी पण आहे ते लगेच तुमच्या कॉन्टॅक्ट करणार. ही सोय मोबाईल ऍप्लिकेशन वर आहे. हो सर, आम्ही स्वतःच्या भावूनच घेतला होता सर आमच्या. हा, तर तरी पण सर आम्हाला 2 पिकअप पण घेता आली आणि दरवर्षीपेक्षा 5 क्विंटल कापूस एकरी वाढला होता सर. तरी पण म्हणजे 2 पिकअप घेऊन सुद्धा खूप छान. आता हे करण्यासारखं आहे हे तर आपण मान्य करत आहात ना? हा सर. आणि आता तुमचे प्रश्न अमृतरावजी आहे, त्यांना आपले प्रश्न विचारा की आता हे नियोजन कसं करायचं, यावेळी कापूस केला तर उत्पन्न अजून कसं वाढून घ्यायचं आणि तुम्हाला जे आलंय ते त्याच्यामध्ये खर्च कसं तुम्ही करू शकता. अमृतरावजी नमस्कार. हा, तर माझं मत आहे की पहिले तर स्वागत आहे तुमचं. हॅलो सर. हा किशोर भाऊ, अमृतजी स्वागत आहे तुमचं. ऐकू येते पण कॅमेरा टेढा आहे तुमचा. हा, आता बरोबर आहे. फोन चालू ते काय करा. बरोबर आहे. खूप खूप स्वागत आहे तुमचं पहिले तर. आता आपण घेतो. हा, तर एका झाडाला पेरे किती लागली होती तुमच्या? हा किशोर भाऊ. हा सर, एका झाडाला 125 ते 150 बोंड होते सर. असं का? आता जर तुम्ही जर 150 जर म्हणलं काही शेतकऱ्याला खोटं पण वाटत ना सर. आमच्या गावातल्या पुरे शेतकरी पाहण्यासाठी गेले होते सर. बरं बरं. आणि किशोर भाऊ फक्त सर सर एक बोलू इच्छितो सर की आम्ही आधार देऊ नव्हतो शकलो सर झाडांना फक्त. हा हा हा, नाही ते बरोबर आहे. काय बोंड सडीमुळे बोंड हे आता जर पाहिलं तर वर्ध्यामध्ये जवळपास तुमच्या सोबत 2 कार्यक्रम झाले असं वाटते मला. बाकी 5 ते 6 कार्यक्रम झाले आणि आकाशवाणीवर पण 2-4 कार्यक्रम. अमृतजी बोला ना. त्यावेळेस ते बोंड सण पण आली होती. त्यावेळेस
खासदार साहेबाला घेऊन त्याच्या वर्ध्याच्या आणि पाशा पटेल पण आपल्या सोबत होते. वाटते की 5-6 गावामध्ये व्हिजिट पण दिली होती त्यावेळेस. आणि नंतर गडकरी साहेबाकडे पण गेलो नागपूरच्या प्रदर्शनीमध्ये. आणि नंतर तुम्ही पण होते ना एकदा त्या कलेक्टर साहेबाकडे गेलो आपण. कलेक्टर साहेबाला गेलो आणि आपण सीएसआयआर मध्ये गेलो, तिकडे सॅम्पल दिले, सर्व तर केले होते. ते सॅम्पल अकोलाला पाठवले सर्व. त्यामुळे काय झालं की आपल्या तक्रारीमुळे शेतकऱ्याला बोंडाळीचे पैसे मिळाले. बरोबर आहे. कडली के बोंद अडी म्हणून पण एक रोग आहे. आणि बोंद सड आणि बोंद अडी हे याच्या मध्ये फरक काय आहे हे त्या वर्षी 2018-17 पासून आम्ही कंटिन्यू सांगत आहोत अमृतरावजी दर प्लॅटफॉर्म मध्ये आमचं. हे याच्यामध्ये काय फरक आहे, कशाला बोंद सड जास्त डेंजरस आहे याच्याविषयी कंटिन्यू सांगत आहे. आता सरकारने पण एग्री केला आहे. आता कृषी विद्यालय युनिव्हर्सिटी अकोलाने डिक्लेअर केलंय की आम्ही बोंद सडवर विशिष्ट काम करत आहोत. जुनागड युनिव्हर्सिटीने आमचे रिपोर्ट जे आम्ही सॅम्पल पाठवले होते ते बघून त्यांनी सांगितले की नाही बोंद सड वेगळा रोग आहे आणि त्याच्यावर आपण विजय मिळवलाच पाहिजे. हे अमृतरावजी 3-4 वर्षापासून सांगत आहे. हा तर आता कापूसची शेती करायची आहे अमृतरावजी. 90% लोक वर्ध्यामध्ये कापूसची शेती करत आहे. कसं नियोजन करावं? आता त्यांनी लागवड तर सुरू केलेली आहे. काय काय लक्ष ठेवावं त्यांनी? पण आमचं अमृतरावजीचं प्रशिक्षण कंटिन्यू चालू आहे. आपला जवळच यवतमाळमध्ये घाटंजीमध्ये एक 35 एकर प्लॉट आपण एक कॉटन गुरु प्रदर्शन शेत अमृत पॅटर्न सह असं एक प्लॉट डेव्हलप करत आहोत. तिथे कापूस आहे आणि सोयाबीन आहे आणि सेंद्रिय कापूस पण आहे. तर त्याचं पण प्रशिक्षण तिकडे शेतकऱ्यांना डायरेक्ट पण मिळत आहे आणि कंटिन्यू व्हिडिओने पण मिळत आहे. तर आपण पण या प्रकल्पामध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर आपलं नाव सांगून द्या, तर तुम्हाला पण ते प्रशिक्षण कंटिन्यू मिळणार आहे. हा मृत्यूजी तुम्ही म्हणत होते आता कापसाची शेतीची लागवड सुरू आहे, काय काय लक्ष द्यावं शेतकऱ्यांनी आता मुख्य? सर्वात महत्वाचं आहे की जे काय आपण जे करतो समजा तर 99% शेतकरी जे असतात सर्व चुकात चुका करणारे आहेत. समजा सर्व चुका आणि त्यांना जे आता मी पाहतो की बरेच व्हॉट्सअपवर असो किंवा युट्यूबवर पाहतो की नाही बरेचसे शेतकरी आपले काही लोक आहेत समजा आपल्यासारखे ते भरपूर काही त्या काही सांगत आहेत. समजा त्याच्यामुळे काय झालं की शेतकरी खूप अस्तंभित पडलेला आहे. समजा कोणत्या बॅगा सांगत कोणती कोणत्या बॅन सांगत. आणि आमच्या माझ्यासारखे तर बरेचसे काही लोक आहेत की बिना पगारी कुल अधिकारी झालेले आहेत. आणि म्हणून कसं आहे की आपण त्याच्यात कोणत्या गोष्टी कशा निवडायला पाहिजे समजा ते पण महत्वाचं असतं. आणि परव्या टिप्स सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत की त्याची लावकड कशी असा पाहिजे, त्याच्या झाडाची संख्या किती बसाय पाहिजे, त्याला सूर्यप्रकाश किती बसाय पाहिजे, मोकळी हवा किती राहाय पाहिजे, झाडाचे बोंड किती असाय पाहिजे, त्या झाडाला फळ फांद्या 60-65-75 वर असाय पाहिजे. सगळ्यात गरीब महत्वाचं असतं फळ फांद्या. आता इतर शेतकऱ्या शेतात 22 वर लागतच नाही त्याच्यामुळे आणि ते पण चुकीचं आहे. नंतर ते आमोशा पौर्णिमेला फवारणी करते हे पण चुकीचे आहे. तर गॅस पॉयझन ची फवारणी करणं हे पण चुकीचे आहे. समजा अशा बरेचसे चुकीचे आपण कामं करतो समजा त्याच्यामुळे उत्पन्न खूप घटत आहे. बरेचसे शेतकरी आपण उत्पन्न कमी व्हायला आणि खर्च जास्त वाढायला मायक्रोस टाकत राहायचं तर अजिबात झालंच नाही त्याला. नंतर तालुक्या पण करते पण आपण खूप जीव तोडीने सांगतो समजा की त्यांना की बुवा टॉनिक लागत नाही तुम्हाला एक प्रदर्शन शेती सारखं आपलं मार्गदर्शन करतो त्यांना. रासायनिक खत कसे टाकायचे त्याला स्फुरत कसं ओळखायचं पोटॅश कसं ओळखायचं नत्र कसं ओळखायचं त्या मूळ अन्नद्रव्य आणखीन शेतकऱ्याला त्या शास्त्रज्ञाला माहित नाही तर ते बाकीचे मायक्रोटेस्ट पण सांगतात ना. आता मायक्रोटेस्ट एक तर मिठासारखं आहे आपलं पहिल्याच भाजीत मीठ बरोबर आहे त्याच्यात जर टाकलं तर अधिक खराब होते ना. शेतकरी कॉम्पिटिशन भरपूर लागलेलं आहे. वाढीचं कॉम्पिटिशन आहे त्याला बोंड लागण्याचं फळ फांद्या लागण्याचं कदापि नाही. समजा आता जसं की आता यांनी सांगितलं की मला 4-5 क्विंटल उत्पन्न वाढलं होतं. परंतु 4-5 क्विंटल जरी वाढलं असेल बोंड बी खूप त्याच्या शेतात लागले असले तरी यावर्षी ते केलंच नसेल त्यांना. पारंपरिक शेती सोडायच्या शेतकरी
त्याच्या मनातच नाही समजा, नंतर ते रोग आहे पण तेवढे महत्वाचे आहे की स्ट्रिप कसं असते, त्याच्यावर स्ट्रिप कोणते औषध असते टाकायला पाहिजे, नंतर त्याच्यावर एक डॅश डॅश पडणारा पण रोग आहे, त्याच्यावर येणार आहे पाऊस जर जास्त असतात त्याच्यावर कोणतं औषध टाकायला पाहिजे. आता हे बोंड स्थळ बोंडाळी बोंडाळी म्हणतो आपण समजा, हे बोंडाळी ऍक्च्युअल नाही समजा, ते बोंड स्थळ आहे. आता काही शेतकऱ्याला वाटते बोंड स्थळ आहे तर मग त्याच्यात आळी का दिसते, आता हे का दिसते ते आपल्याकडे उत्तर आहे, पण ते आता वेळ कार्यक्रमात थोडस तर एखाद्या वेळेस समजा आणखी जर वेळ भेटेल किंवा आपण अशा गोष्टी चर्चा करू समजा. नंतर आपल्याला फवारण्या कोणत्या घेतल्या पाहिजे, कोणतं औषध रोग कसे असले पाहिजे, बोंडसडीवर कोणते औषध घेतणं महत्वाचं आहे, आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत समजा, तर त्या शेतकऱ्यांना फॉलोअप करणं महत्वाचं आहे ना. आणि नंतर एवढं उत्पन्न झालं बोंड आपलं, त्याच्यावर आपला कापूस पण झाला. आता काही यावर्षी बरेचशा शेतकऱ्याला सोयाबीन झालं पण 3,000 4,000 पण विकले, आता 7,000 वर सोयाबीनचे भाव होतं, कापूस 42,000 पासून 7,000 वर कापसाचे पण भाव गेले जातात, आणि विकण्यात आपलं 2x घाटा होते. आणि म्हणून ते कसं आपल्याला विकण्याची पण महत्व असणार पाहिजे की एकतर एक आता प्रोड्युसर कंपनी आहे ती आपल्या पद्धतीने जर याने कापूस केला समजा याचं तर जीवनमान सुधारल, पण हे तर ज्या काय भागातले शेतकरी आता ते पाहू पाहू त्याचं पण चांगलं सार्थक होणार आहे. तिसरी गोष्ट आपल्या पद्धतीने समजा जी धागाची जे काय मार्केटचं ज्ञान जे आहे समजा ते पण आपल्याला शेतकऱ्यांना करायला पाहिजे समजा, की त्यांना वारंवार विचारलं पाहिजे की या महिन्यात सर कोणते किती भाव राहणार, पुढच्या महिन्यात कोणते काय राहणार, आम्ही कापूस विकाव का काय गाठी कराव का, किंवा आपण आता जे एक याच्या म्हणतो आपण आता खंडेलवाल मॅडमनं पण खूप महत्वाची बातमी म्हणजे आपल्याला माहिती दिली, त्यांच्या काही जास्त दूर नाही आपलं यवतमाळ याचं जवळच आहे, या ऑफिसमध्ये पण आपण चौकशी करायची आपला कसा 2 पैशाचा 4 रुपये होत असेल ते आपल्याला बघायचं. आपल्याला व्यापारी कोणातूनच दृष्टिकोनातूनच आपल्याला एक तर शेती करावं लागणार आहे, 1 रुपयाचे 3 रुपये झाले तर परवडते, 2 रुपये तरी झाले तरी परवडणार नाही, तर आणि म्हणूनच आम्हाला संधी द्या तुम्ही तुमच्या परिसरात आम्ही येऊ. यावर्षी 45-60 दिवसातच बोंडसड आणि बोंडाळीला आम्ही प्रत्येक शेतात खूप मोठ्या प्रमाणात लावी पण दाखवणार आहोत. 3 वर्षापासून डागायची आणि आम्ही जे काय काम केलं बोंडसडीवर आता कोठे मान्या तयार झालेल्या आहेत की हे बोंडसड आता म्हणायला सुरुवात झाली. आणि ऍक्च्युअल जर पहिलेपासून जर याने जर बोंडसडीवर आमचं जर म्हणण्यानुसार एखादी मीटिंग घेऊन याच्यावर जर संशोधन केलं असतं तर 3 वर्ष शेतकऱ्याचा कोणत्याही प्रकारचा घाटा झाला नसता. आणि म्हणून आता बी संशोधन करण्याची आवश्यकता आहे. आणि नंतर एवढा 3 वर्ष जे घाटा झाला याला जबाबदार कोण आहे शेवटी, सोयाबीनच्या पण अशा बरेचसे काही वाहन असते, तुरीचे पण असतील तर समजा की आता तुरीवर सोयाबीनवर पण स्टेम्प्लायच्या गरीब आणि कोडकीड आलेली आहे. काही काही भागात तुमच्या वर्धा भागात त्यामध्ये आम्ही सुंगलच नाही म्हणजे ते कापलंच नाही, म्हणजे आम्हाला किंवा 2 क्विंटलचा आवेश झाला, पण ऍव्हरेज 1-2 क्विंटल आलेला आहे. पण आपण कोणी आरडाओरडा करत नाही, फक्त व्हॉट्सअपवर स्पर्धा आहे समजा की ते कापूस काढण्याचं नवीन यंत्र दाखवतात किती बारीक कसं करायचं, त्याला कापूस दाखवतात त्याला एकही वेळचा झाला नाही आणि ते बारीक कसं होऊन हे करायला ते काय कॉम्पिटिशन आहे का. आणि म्हणून शेतकऱ्यांनी एकत्रित यांना ग्रुप करणं महत्वाचं आहे आणि दबाव पण महत्वाचा आहे. आता आम्हाला एवढ्या आम्ही काय बऱ्याचशा तक्रारी करतो पण आम्हाला शेतकरी एकही सहकार्य करत नाही, आणि म्हणून सर्व एकत्रित होणं महत्वाचं आहे असं मला वाटतं. बरोबर आहे, एकदम बरोबर. बघा विस्तार मध्ये अमृतरावजी म्हणाले की कुठे कुठे फरक आहे, हे जादू असंच नाही होणार आहे, आपण त्याच्यासाठी मेहनत करावी लागेल, थोडी धावपळ करावी लागेल, थोडं स्टडी करावे लागेल आणि थोडा स्टडी राहावा लागेल. 1 वर्षामध्ये सर्व फरक दिसणार नाही, पण तुम्ही 2-3 वर्ष जर करून घेतलं तुमचा हात कोणीही धरू शकणार नाही. कॉटन गुरुची विपणन पद्धती आणि अमृतरावजीची लागवड पद्धती जर तुम्हाला समजमध्ये आली तर मला नाही वाटत की शेतीमध्ये तुम्हाला कुठेही मागे बघण्याची पाडी येणार आहे. हा कोणाला काय की आता जे सोयाबीन आहे समजा आपण पाहतो सोयाबीनचं पीक आहे ते प्लाय चक्री भोंगा आणि फुडकिडीनं जात आहे की नाही. हा बरोबर, आपल्या पद्धतीनं जर फवारण्या वगैरे जर केल्या समजा तर त्याच्याला स्टेम्प्लाय येणारच नाही ना, नक्की 10-12-14 क्विंटलचं उत्पन्न होणार आहे. आणि याचं बियाणं पण महत्वाचं की कोणते बियाणे घ्या पाहिजे सोयाबीनचं, आता 1 वर्ष तर वाया गेला तर पुढच्या वर्षी पण वाया नाही जायला पाहिजे. आपण गुरु अमृत पॅटर्न समजा समजा याने एकत्र झाले समजा एकत्रित आपण जर काम केलं
आपल्याला बियाण्यापासून आपल्या स्वतःच बियाणं आपल्या कंपनीचं बियाणं आपण आपल्या शेतात पिकून इतर शेतकऱ्यांना आपण समजा त्याचे कसे चार पैसे होतील आपल्याला आणि कंपनीचा कसा फायदा होईल आपण असे पण आपण करू शकतो ना बरेचसे कार्यक्रम राईट. आणि कुठे जाणार आपण बियाणं आपले खत उत्कृष्ट नियोजन उत्कृष्ट आणि उत्पन्न उत्कृष्ट आणि विपणन उत्कृष्ट दुसरं काय पाहिजे. आणि आम्ही आणून देऊ तुमचा दारावर खरेदीदान करून देऊ तुम्हाला रोख पेमेंटची सोय पण उत्पन्न कमी असला तर तुम्हाला नफा तर मिळणार नाही. दोघेही महत्वाचे अंग आहे. आता आपला वेळ पण झालेला आहे. अजून काय प्रश्न आहे का कोणाचे. अमृतरावजी लाईव्ह आहेत आपल्या संगती. निलेश भाऊ आणि आपले महिला ताई आवाज येते तुम्हाला. कविता मॅडम पोत्राजी ताई बोला बोला. प्रश्न असेल तर विचारा. लेट नाही झालं तर आवाज येत आहे सर तुमचा. हा बोला बोला आवाज येते तुमचा बोला. हॅलो. हा बोला बोला. हॅलो. हा मी राहत आहे बोला. हॅलो. आवाज नाही येत सर तुमचा. तुमचा आवाज नाही येत. तुमचा आवाज येते बोला ताई. तुमचा नाही येत आहे सर इकडे माझ्याकडे. आम्हाला ऐकू येते ना तुम्ही काय म्हणत आहात. तुमचे प्रश्न सांगा आम्ही हळूहळू उत्तर देऊ तुम्हाला. सर आम्हाला काटनवर काम करायचं आहे आणि पण आमची कंपनी नवीन असल्यामुळे आम्हाकडे भांडवल कमी आहे. बरोबर. आणि शेतकऱ्याच्या बांधापर्यंत खत शेतकऱ्याच्या घरापर्यंत बियाणं पोहोचवायचं आहे याच्यासाठी तुमची मदत पाहिजे सर. नक्की करू तुम्हाला मिरताई. आणि त्याच्यासाठीच आपला बिझनेस प्लॅन आहे की हळूहळू टप्प्याटप्प्याने जे आता भांडवल 2 पैसे पाहिजे 2 पैसे उद्या 20 रुपये पाहिजे परवा 2 कोटी पाहिजे जितके पाहिजे त्याची व्यवस्था आपण कशी करायची आपले पेपर कसे बनवायचे आणि हे सर्व टप्प्याटप्प्याचं काम आहे आपण नक्की करायचं. तर एक काम तुम्ही इमिडिएट करा म्हणजे 2 काम मुख्य आहे. एक तर तुम्ही कॉटन गुरुचा मोबाईल ऍप्लिकेशन डाऊनलोड करा इमिडिएटली हा कार्यक्रम संपल्यानंतर. आणि दुसरं आहे की तुम्ही शेअरधारक होऊन जा तर तुम्हाला एक लिस्ट मिळून जाणार की काय काय तुमच्याकडून अपेक्षित आहे. तुम्ही ते दिलं तर इमिडिएटली कोणत्या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला इन्वॉल्व्ह करू ताई आपण. हॅलो हॅलो. हा अमृतरावजी. हा ताईंना विचारा की ते जे म्हणतात ना की खत आणि बियाणं आणि शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचू तर कोणतं बियाणं बांधावर पोहोचवणार तुम्ही. बियाणाची निवड कशी करणार ताई. बीज प्रक्रिया केलेलं सर बियाण. नाही नाही व्हेरायटी कोणती कंपनी कोणती शेतकऱ्याला 4 पैसे जास्त मिळाले पाहिजे ना. उत्पन्न वाढलं पाहिजे आणि खर्च कमी झाला पाहिजे. शेतकऱ्याची चॉईस पाहिजे ना. नाही नाही पण तुम्हीच द्यायला पाहिजे ना त्यांना चांगलं बियाणं कोणतं आहे ते. आपण कॉटन करू अमृत बियाणं सांगू कोणतं द्यायचं काय द्यायचं ते. तेच अमृतरावजी म्हणत आहे मीराताई आपण सर्व काही शेतकऱ्यांना विचारायला गेलो तर ते म्हणणार की तुम्ही तिकडे पदवीवर बसले आहे तुम्ही डायरेक्टर घडणार तुम्ही तुमचं काय म्हणणं आहे आपलं काय मत तरी असलं पाहिजे ना. त्याच्यासाठी आपली थोडी स्टडी असलं पाहिजे. तर असं तुम्ही कॉटन गुरु परिवार मध्ये जुडले आहात तर अमृतरावजी सर जसे तज्ञ तुम्हाला मिळणार आहे उत्कृष्ट शेती करणारे तुम्हाला मिळणार आहे त्यांच्या गायडन्स मिळणार आहे त्याच्यानंतर तुम्ही जर शेतकऱ्याकडे गेलात तर तुमच्या हे नॉलेज मध्ये खूप वाढ होऊन तुम्ही जाणार आहात. त्यांचे सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला देता येणार आहे. तर ते तुमचे सोयाबीन आहे समजा बीजवाय द्यायचं ते F1 पण देऊ ना तुम्हाला आम्ही. हो म्हणजे तुमचे बियाणं सर्वीकडे पोहोचल सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचल आणि एकदम गॅरंटेड सर्टिफाईड बियाणं म्हणतो आपण. इकडे तर जास्त बुस्टर तर चालत आहे ना आता. बुस्टर नका घेऊ. नाही सर आमचं नाही पण शेतकरी बुस्टर आणि ग्रीन गोल्ड हे ज्याची दोन्ही मागणी आहे. नाही आम्ही जे बियाणं तुम्हाला देऊ पुढच्या वर्षी ना तुमचं चालेल सर्व. आणि असे बियाणे देऊ की तुम्ही स्वतः शिकून जाणार बियाणे कसे बनवायचे आणि त्यानंतर तुमचे बियाणे आम्ही खरेदी करू पुढे जाऊन. ओके. आता आमच्याकडे ताई समजा की 500 शेंगा लागणार एक सोयाबीन आहे तर 5 फूट वाढणारे पण सोयाबीन आहेत आणि 60-65-70 दिवसात येणारे पण सोयाबीन आहेत आपल्याकडे. समजा हे तुम्हाला तुमच्या बियाणं तुमच्या शेतात देऊ आणि तुमच्या शेतातले बियाणं
ज्यादा किमतीत तुमच्या प्रोड्युसर कंपनीला आणि किंवा त्या परिसरात तुम्हाला विकायचं, मग तुमचं त्यावर तुमची कंपनी स्ट्रॉंग होईल ना. हो हो सर, है ना, नक्की करू. आणि तुम्हाला आता खताचं नियोजन कसं करायचं, तुमची लागवड होऊन जेव्हा तुमचे 28 दिवस होणार तर तेव्हा आता तुम्ही जर शेअरधारक बनले तर तिकडे प्रदर्शन शेत मध्ये ते पण प्रशिक्षण आपल्याला मिळणार आहे की खताचं नियोजन कसं करायचं तुम्ही हे पण. आणि आपल्याकडे आता कॉटन गुरु आणि अमृत पॅटर्न कड भरपूर सारे बियाणे आले, 1000-1200 शेंगा लागणारे पण आपल्याकडे सोयाबीन आलेले आहेत. ठीक आहे सर. आणि कापूस साठी काय यांचा 90% एरिया कापूस मध्ये आहे, तर कापूस साठी प्रशिक्षण पण कंटिन्यू मिळणार आहे तुम्हाला. तर निलेश भाई अजून काय आहे प्रश्न, आपलं वेळ झालेला आहे. नाही सर, सुंदर मार्गदर्शन मिळालं आम्हाला. आणि ऍक्च्युअली सर आमचे जे बीओडी आहे ते नेटवर्क अभाव ही त्यांनी काही जास्त बोलू शकले नाही, तर मला वाटतं एवढं सुंदर प्रशिक्षण होतं तर खूप दिवसानंतर आणि मला वाटते भरपूर वर्षांचं एवढं चांगलं मार्गदर्शन आम्हाला भेटलं. आणि एमपीओ कंपनी मध्ये आपलं काय करता येईल ते खूप जरुरी म्हणजे महत्वाचं आपल्याला. पण सर मला एक अशी रिक्वेस्ट करतो मला की येणाऱ्या दिवसामध्ये जर दुपारच्या टायमाला जर आपण हे वेबिनार लावला तर मी प्रोजेक्टरवर आमचे बीओडी जे आहे त्यांना मी प्रोजेक्टरवर आपल्याच ऑफिसकडे बसवणार आणि तिथे आपल्याला भरपूर काही चर्चा करता येणार, कारण की नेटवर्क अभावी भरपूर जणांना बोलता येणार राहिलं सर. असली काहीतरी बोला सर. बोला. माझं मला थोडस सोयाबीन बद्दल विचारायचं होतं सर. बोला ना. MAUS 612 आणि 158 जे क्वालिटी आहे सोयाबीनची ते व्हेरायटी छान आहे का सर? आपल्याला जर सोयाबीन चांगलं जर असं समजा सध्याच्या परिस्थितीत जे शेतकऱ्याला पुढे नेणार फक्त आणि फक्त फुले संगम आणि फुले किमया आणि पुढच्या वर्षी येणार आहे फुले 992 ह्या व्हेरायटी खूपच छान आता. नाही या वर्षी सर MAUS आणि व्हेरायटी वापरली आहे 612 वाली. किती शेंगा होत्या का झाडाला? शेंगा किती होते झाडाला? नाही सर या वर्षी पहिली वेळ आहे सर आम्ही या वर्षी खरेदी केला आहे बियाणं. असं का? तर तुम्ही तुमच्या परिसरात वर्धेमध्ये भरपूर आपल्या पद्धतीनं म्हणजे बियाणं भरपूर पाठवलेलं आहे डायरेक्ट परस्पर आणि नंतर मग त्याच्या शेतात पण तुमचं ज्यावेळेस रिकाप पण होईल सर्व तुमच्या जे स्टॉक आहे प्रोड्युसर कंपनीचे तर मला एखाद्या वेळेस तुम्ही फोन करा, नंतर मी तुम्हाला त्याच्या व्हरायट्या नेऊन दाखवल. आणि त्या परिसरात बऱ्याचशा व्हरायट्या दिलेल्या आता आलेल्या आता बरेच शेतकरी चांगले पण आता वर्ध्यामध्ये आणि तिथं मग आपण व्हिजिट देऊ शकतो. आता तुमची लागवड झालेली आहे तर लागवड झालेली आहे तर तुम्हाला जे परीक्षण करून म्हणजे जे विशेष प्रशिक्षण पाहिजे ते पण आपण कॉटन गुरु प्रदर्शन शेत अमृत पॅटर्न मध्ये तिकडे 20 एकर मध्ये सोयाबीनची लागवड केली आहे ते दाखवू कसे त्याचं नियोजन होत आहे काय तुम्हाला केलं पाहिजे. आणि पुढच्या वर्षी बियाण्याचे जर तुम्ही अगोदर ऍडव्हान्स मध्ये जानेवारी फेब्रुवारी मध्ये जर आम्हाला जाणीव दिली तर वेळेवर तुम्हाला बियाणं चांगलं बियाणं नाही उत्कृष्ट बियाणं मिळवून देण्याची जबाबदारी पण आम्ही घेऊ शकतो. ठीक आहे सर, धन्यवाद सर. जी आता कापूस आणि सोयाबीन आणि हळद म्हणा की मका म्हणा हे तर आपलं रेग्युलर पीक आहे, पण आपलं पीक जे घेत आहे ते शेतकरी घेत आहेत. आपण FPO आहोत, आपलं लक्ष असलं जे व्यापारकडे विपणनकडे की आपलं व्यवसाय कसं वाढवावं आणि आपल्या मार्फत शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल त्याच्यासाठी शेतकऱ्याचं पण लक्ष ठेवावं लागेल, मार्केटचा पण लक्ष ठेवावं लागेल. हे बॅलन्स जे आहे खूप महत्वाचं आहे. शेतीवर लक्ष जाते असलं तर मार्केट चुकतो आपण, मार्केटवर लक्ष असलं तर माल गोळा करू शकत नाही किंवा उत्पन्न काढू शकत नाही. हे बॅलन्स भरून घेणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही नवीन आहात म्हणून तुम्हाला मी हे हिंट देत आहे की काय तुम्हाला करावं लागेल, हे बॅलन्स करून घ्या, वाटप करा कामाची. आता जर 8-10 जर तुमचे डायरेक्ट गण आहे डायरेक्टर गण आहे 3 ला 1 काम द्या 3 ला 1 द्या 3 ला 1 काम द्या. बँकेचा कारभाराचा आणि डॉक्युमेंट मेंटेन करण्याचं काम 2 लोकांना द्या, जे ऑडिटर ऑलरेडी तुमचं करत आहे त्याच्या खाली 1-2 महिलाला शिकवा काय ते करत आहे कशाला करत आहे किशोर भाऊ. आणि त्यानंतर विपणन मध्ये 2-3 महिलांना तुम्ही एक्सपर्ट करा आणि कपाशीमध्ये काय काय करण्यासारखं आहे सोयाबीन मध्ये काय काय करण्यासारखं 2-2 महिलांना असे कामची वाटप जर करून दिली
तर तुमचं काम खूप चांगल्यापैकी वाढणार आहे असं आम्हाला क्लिअर दिसत आहे. तर हे खूप खूप आभार सर्वांचा. आजचा जे वेबिनार नंबर 121 मध्ये जुडलेले स्वप्नपूर्ती फार्मा प्रोड्युसर कंपनी वणी आणि एमएसआरचे श्री निलेश भाऊ आणि या एफपीसीचे जे डायरेक्टर महिला जोडल्या होत्या सर्वांचा खूप खूप आभार. किशोर भाऊचा खूप खूप आभार आणि अमृताजी देशमुख जे जोडले होते कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशन मध्ये जे एक वन ऑफ द फाउंडर मेंबर्स आहे आणि कॉटन गुरु प्रदर्शनचे अमृत पॅटर्न सह जे काम सध्या चालू आहे 35 एकरवर तिथे पण ते कंटिन्यू राहून शेतकऱ्यांचं प्रशिक्षण पण करत आहे आणि शेत पण डेव्हलप करत आहे. आणि खूप खूप आभार बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड यांचा इतका उत्कृष्ट प्रकल्प त्यांनी राबवलेला आहे एफपीओ साठी की कमी खर्चामध्ये जास्त बिझनेस कसं एफपीओ करू शकतो. हे खूप चांगलं प्रेझेंटेशन त्याने दिला. तर आणि या कार्यक्रम मध्ये जोडलेले स्वप्नपूर्ती फार्मा प्रोड्युसर कंपनीचे जे शेतकरी आहे शेतकरी भगिनी आहेत युट्यूबने जे जोडलेले आहेत त्यांचा पण खूप खूप आभार. सर्वांना कॉटन गुरु परिवार तर्फे नवीन खरीफ सीझन साठी शुभ मंगल कामना. तुमचं पण आभार सर. धन्यवाद सर. धन्यवाद सर. खूप आभार सर्वांचे. आणि तुमच्यासाठी कार्यक्रम करून निलेश भाऊ लवकरात लवकर तुम्ही जोडा. छान वाटलं सर. खूप छान वाटलं. खूप चांगला कार्यक्रम भेटला सर आम्हाला. धन्यवाद सर. आता आम्ही लवकरात लवकर डेटा आम्ही कलेक्शन करतो हो आणि अशीच वेबिनार मला देत चला ही विनंती. आणि शक्यतो दुपारच्या टायमाला इम्प्रूव्ह झाली ना तर आम्ही प्रत्यक्ष येऊ तुमच्याकडे वर्ध्यामध्ये. ओके थँक्यू सर. वेलकम सर. आहे ना तर आपण 25-50 शेतकरी बोलू त्यांचा हे ट्रेनिंग सेशन घेऊ तिकडे वर्कशॉप. नाही आता सर एफपीओचा कंपनीचा उद्देश आणि खरंच मला खूप मोठा प्लॅटफॉर्म दिसून राहिला की काहीतरी आम्ही स्वप्नपूर्ती कंपनीमध्ये काहीतरी करू शकतो सर. तुमचं जसं नाव आहे खूप धन्यवाद. तुम्ही स्वप्न बघा आणि पूर्तीसाठी आम्ही आहोत तुमच्या संग. ओके सर. थँक्यू सर सो मच. थँक्यू सर्वांचा खूप खूप धन्यवाद सर. अजून अजून एक अपेक्षा राहील सर आमची तुमच्याकडून. हा किशोर भाऊ सर की जे रिस्क आहे त्याबद्दल सुद्धा आपण कॉटन मध्ये जेव्हा काम करू त्याबद्दल ज्या रिस्क राहील आणि जे आपल्याला प्रोसेसिंग करताना काय काय करता येईल याबाबत सुद्धा एक प्रशिक्षण तुम्ही आयोजित कराव आणि असेच मार्गदर्शन करत राहा अशी अपेक्षा करतो सर. नक्की राहू. म्हणजे टप्प्याटप्प्याने एक लहान प्रकल्प नंतर थोडा मोठा प्रकल्प त्याच्या नंतर खूप मोठ्या प्रकल्पमध्ये तुम्हाला सम्मिलित करू. ठीक आहे सर. धन्यवाद सर. ठीक आहे.